नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो डब्ल्यू आर डी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट जलसंपदा विभागाची तब्बल चार हजार चारशे सत्त्याण्णव पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन केलेली असतील याची लास्ट डेट चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस होती तर मित्रांनो याच्यामध्ये विविध पदं भरली जात होती खूप जास्त पदांची मित्रांनो ही जाहिरात आहे तर या जाहिरातीची मित्रांनो परीक्षेची तारीख कधीपर्यंत येऊ शकते त्याबद्दल आजच्या तारखेचं महत्त्वाचं अपडेट प्रसिद्ध झालेलं आहे ज्यामध्ये मित्रांनो ही परीक्षा घेतली जाणार आहे विविध सत्रांमध्ये मित्रांनो ही जास्त दिवस परीक्षा चालू शकते कारण की पदं मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भरली जात होती ज्यामध्ये कालवा निरीक्षक असेल मोजनीदाल असेल दफ्तर कारकून असेल यांसाठी मित्रांनो सर्वात जास्त जागा होत्या तर यासाठी मित्रांनो आजच्या तारखेची जी सूचना प्रसिद्ध झालेली पहा चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसची ज्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे लेखनिक वापरण्यासाठी परवानगी मागणाऱ्या दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना तर मित्रांनो तुमची पुढची प्रोसेस यांची लगेच सुरू झालेली पहा आपल्याला माहित असेल लेखी परीक्षा होण्याच्या अगोदर ही प्रोसेस पूर्ण करणं गरजेचं असतं जसं की आपण टिक असेल किंवा इतर मित्रांनो जी पण प परीक्षा तुमची घेतली जाते लेखी परीक्षा त्याच्या अगोदरची अगोदर पूर्वतयारी होणं गरजेचं आहे त्यानुसार मित्रांनो यांची पूर्वतयारी चालू झालेली आहे म्हणजेच मित्रांनो तुमची डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटची कधीही मित्रांनो एक्झाम डेट जे आहेत त्या डिक्लेअर होऊ शकतात आता मित्रांनो ही जी परीक्षा असणारी तुमची टी सी एस मार्फत होणार आहे आपल्याला माहीत असेल टी सी एस सध्या मित्रांनो आय बी पी एस जे आहे यांचे सेंटर जवळपास सारखेच असतात तर सध्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाची बारा डिसेंबरपर्यंत परीक्षा आहे आणि त्यानंतर मित्रांनो पी डी ची परीक्षा आहे व जिल्हा परिषदेची मित्रांनो राहिलेली पदं जी आहेत त्यांची परीक्षा जी आहेत बारा डिसेंबर नंतर मित्रांनो तीस डिसेंबर पर्यंत कधीही घेतले जाऊ शकतात त्यानंतर मित्रांनो डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटची तुमची परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो त्यानुसार यांची तयारी सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये पहा मित्रांनो लेखी परीक्षाबद्दल त्यांनी माहिती दिली आहे की ज्या दिव्यांग उमेदवारांची लेखनिक वापरणीसाठी परवानगी मागितली आहे त्या सर्व दिव्यांग उमेदवारांनी जलसंपदा विभागाच्या डब्ल्यू आर डी महाराष्ट्र या संकेतस्थळावरील दिव्यांग उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना यांचे अवलोकन करावे व सदर सूचनामध्ये दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र एक दोन तीन भरून एक बारा दोन हजार तेवीस पूर्वी मित्रांनो या ठिकाणी मेल करण्यासाठी आहे जे उमेदवार सदर माहिती सादर करणार नाही त्यांना लेखनिक परवानगी देण्यात येणार नाही याची नोंद घ्यायची आहे लेखनिक परवानगी देण्यात आलेल्या उमेदवारांनी उमेदवारांची यादी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो याची यादी जी आहे प्रसिद्ध करण्यात येणार आहे ज्या उमेदवारांना स्क्रायब पाहिजे आहेत म्हणजे लेखनिक पाहिजे आहेत पी डब्ल्यू डी जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सांगण्यात आलेलं आहे त्यांची मित्रांनो यादी प्रसिद्ध केली जाईल एक डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत मित्रांनो ही प्रोसेस केली जाणार आहे तर डिसेंबर नंतर मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये किंवा डिसेंबर एंडिंगपर्यंत मित्रांनो तुमचं याचं वेळापत्रक येण्याचे चान्सेस आहेत तर ही एक तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे की डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटची मित्रांनो पदभरतीची प्रोसेस सुरू झालेली आहे एक्झामची प्रोसेस लगेच सुरू झालेली आहे याची देखील मित्रांनो प्रोसेस जी आहे ती कधीही कंप्लीट करून घेतली जाऊ शकते त्याबद्दल मित्रांनो जसे काय अपडेट येतील या ठिकाणी ही थी जी त्यांची वेबसाईट आहे इथे जसे मित्रांनो वेळापत्रक प्रसिद्ध होतील किंवा परीक्षाबद्दल मित्रांनो अजून काय अपडेट येतील जसे की किती अर्ज आलेले आहेत कुठल्या पदासाठी कुठल्या जिल्ह्यानुसार किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती मित्रांनो इथं प्रसिद्ध झाल्यास व्हिडिओ म्हणून तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल त्यासाठी ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अंदा अंदाजित मित्रांनो परीक्षा कधीपर्यंत तुमच्या होऊ शकतात याच्या त्याची माहिती शेवटी शेवटी तुम्हाला देतो आहे की मित्रांनो डिसेंबर एंडिंगपर्यंत डिसेंबर एंडिंगला तुमचे याचे पेपर सुरू होऊ शकतात तेव्हा वेळापत्रक प्रसिद्ध होऊ शकतात म्हणजे मित्रांनो जानेवारीमध्ये परीक्षा होण्याचे या ठिकाणी खूप जास्त चान्सेस आहेत आणि जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांनी डेट मात्र दिलेलं नाही की कधी परीक्षा होऊ शकते परंतु परीक्षेचा दिनांक व कालावधीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांना प्रवेश पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमची सर्व माहिती वेबसाईटवरती येणार आहे वेळोवेळी विल हे जसं आजच्या तारखेचं मित्रांनो सूचनापत्र मित् प्रसिद्ध झालेलं आहे स्क्राईबसाठी त्याबद्दल मित्रांनो अपडेट आलेले तसंच अजून मित्रांनो जसे जसे अपडेट येतील तसे तसे तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा व शेअर करा व चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो सध्याच्या जिल्हा परिषद पदभरतीमधील ग्रामशोक या पदासाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे मित्रांनो ग्रामसेवकच नाही तर कृषीसेवक असेल सध्याची जी पदभरती कृषीसेवकांची होणार आहे त्यासाठी देखील तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे कृषी विभागाची यामध्ये मित्रांनो हंड्रेड पर्सेंट आय बी पी एस या पॅटर्ननुसार हे पुस्तक बनवलेलं आहे आपल्याला माहीत असेल कृषी विभागाची परीक्षा तुमची आय बी पी एस घेणार आहे त्याचबरोबर झेडपी ग्रामसेवकची परीक्षा देखील आय बी पी एस ही कंपनी मित्रांनो घेणार आहे तर यासाठी तुम्हाला मित्रांनो हे तांत्रिक डायरी पुस्तक जी आहे ती उपयोगी पडेल याच्यामध्ये मित्रांनो जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यानुसार या पुस्तकाची मांडणी करण्यात आलेली आहे आय बी पी एस मार्फत मित्रांनो कृषी विभाग तसेच ग्रामविकास विभाग म्हणजे जिल्हा परिषद भदभरती जी आहे ती त्यासाठी उपयुक्त आहे नऊ मे दोन हजार तेवीसचा मित्रांनो जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे शंभर टक्के आयबीपीएस पॅटर्न नुसार त्याप्रमाणे याची पुस्तकाची रचना केलेली आहे पाच हजार प्लस मित्रांनो कृषी तसेच ग्राम प्रशासन तांत्रिक वनलायनर प्रश्नांचा तुम्हाला याच्यामध्ये समावेश करून दिलेला आहे तर मित्रांनो आपल्याला माहित असेल कृषी किंवा ग्राम प्रशासनावरती मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्न असतात तांत्रिक प्रश्नामध्ये मित्रांनो जवळपास पाच हजार प्लस प्रश्नांचा त्यांनी वनलायनर प्रकारे या पुस्तकामध्ये समावेश केलेला आहे जेणेकरून मित्रांनो ग्रामसेवकचे तांत्रिक प्रश्न कृषीसेवकचे तांत्रिक प्रश्न यामधून तुमचे कवर होणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्नामध्ये चाळीसपैकी चाळीस प्रश्न बरोबर येण्यासाठी मित्रांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार असणारे हे एकमेव पुस्तक मित्रांनो तुम्ही अभ्यासू शकता याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर सचिन तो सर यांनी केलेलं आहे विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो हे पुस्तक कुठल्याही बुक स्टोरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता